مرحبا كلير كرما गाड़े पुड़ा ना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आणि माननीय राज्य शासन माननीय सनियंत्रण समिती माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना मार्गदर्शन याचं पालन करत माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या माध्यमातून आज आपल्या शहराच्या हद्दीमध्ये हा जो काही पायलट प्रोजेक्ट आहे तो सुरू होत आहे. पुढील 4 मार्चपर्यंत तो कार्यान्वित राहणार आहे कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3 महिन्याच्या पायलटसाठी आपल्याला मान्यता दिलेली होती. त्याच्या अनुषंगाने सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता नगर परिषद माथेरानच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेली आहे आणि आज त्या सगळ्या बाबींची पूर्तता झाल्यानंतर आज आपण नागरिकांच्या सेवेमध्ये विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये ही ई रिक्षा दाखल केलेली आहे. विद्यार्थ्यांना प्राधान्याने ही सुविधा आपण देत आहोत. विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेमध्ये इतर कुणालाही ती उपलब्ध नसणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी हे प्रायोरिटीने आहे. विद्यार्थ्यांनंतर सिनियर सिटीजन असतील, स्तनदा माता असतील, ज्येष्ठ पर्यटक असतील यांना आपण ही सुविधा आजपासून देत आहोत. ट्रॅव्हल पास आहे तो सर्वसामान्य नागरिकांसाठी 35 रुपये जाण्यासाठी आणि 35 रुपये येण्यासाठी असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी जो काही टोकन दर आहे तो आपण 10 रुपये ठेवला आहे, म्हणजे 5 रुपये जाण्यासाठी आणि 5 रुपये येण्यासाठी. म्हणजे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा हा आमचा उद्देश असल्यामुळे त्याचा इतरत्र जो काही वाढीव खर्च आहे तो नगर परिषद विद्यार्थ्यांसाठी बेअर करेल.